बऱ्यापैकी आता आपण म्हणजे जी मुलं इथं या सक्सेस स्टोरी ऐकायला आलेली आहेत त्यामधून मला असं वाटतं की त्यांनी काय घ्यावं, तर सर्वात प्रथम प्रत्येकाची सक्सेस स्टोरी ही पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळं कुठल्याही कुणाचीही सक्सेस स्टोरी बॉरो करणं किंवा कुणाचीही सक्सेस स्टोरी ही माझ्यासाठी सक्सेस स्टोरी होऊ शकते हा गैरसमज असेल. पण यातून घेण्यासारखी गोष्ट हीच की मी माझी सक्सेस स्टोरी काय असेल ते शोधून काढणं. त्यासाठी जेव्हा आपण यू पी एस सीचा निर्णय घेतो त्यावेळी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे की व्हाय यू पी एस सी, म्हणजे मला हे का करायचं आहे. ओके, त्यामध्ये त्यानंतर या दोन या प्रश्नानंतर आपल्याला जी उत्तरं मिळतात त्यामध्ये आपलं स्वतःचंही ॲनालिसिस होतं, जे स्वतःला जाणणं म्हणतात ती गोष्ट, आणि जो जॉब आपण करायला जाणार आहे त्या जॉबबद्दलची जी माहिती आहे किंवा ज्या जॉब प्रोफाईलबद्दलची माहिती आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळून जाते आणि त्यानुसार आपण स्वतःमधील चेंजेस करणं गरजेचं असतं. यू पी एस सी प्रिपेअर करतानासुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर एक जी ओरिजिनॅलिटी असते स्वतःची. जसं मी मगाशी म्हणालो की जसं म्हणतात ऐकावे जनाचे आणि करावी मनाचे, बऱ्याचशा गोष्टी बाहेरून आपल्याला मिळतात, ऐकायला मिळतात, बऱ्याच जणांचे अनुभव ऐकायला मिळतात, पण या सगळ्याचं सिंथेसिस करून जी गोष्ट माझ्या पर्सनॅलिटीला सूट होणारी आहे, माझ्या यशामध्ये खरोखरच कॉन्ट्रीब्यूट करू शकते, ती गोष्ट तुम्हाला वेचता येणं फार गरजेचं आहे. ती ओरिजिनॅलिटी मेंटेन करणं या परीक्षेमध्ये सुद्धा फारच गरजेचं आहे. बऱ्याच वेळा बरीच जण मला असा प्रश्न विचारतात की या यू पी एस सीच्या सक्सेसमध्ये ट्युशन्सचं म्हणजे क्लासचं कितपत योगदान आहे, आणि म्हणजे आता या सक्सेसनंतर मला थोडंसं त्याबद्दल क्लॅरिटी आली असं मला वाटतं. त्याबद्दल बेस्ट उदाहरण म्हणजे हे युनिकचं जे आत्ता पोस्टर लावलं आहे, त्या पोस्टरचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला क्लासचं जे किंवा कुठल्याही एका मार्गदर्शकाचं जे जो काही रोल आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. जसं त्यांनी दिलं आहे की यश आणि अपयश यामधली दरी मुजवण्याचं किंवा तो मार्ग बनण्याचं काम त्या क्लास करतात, परंतु त्यावरून चालण्याचं काम आणि तो मार्ग पादाक्रांत करण्याचं काम हे प्रत्येक विद्यार्थ्यालाच करावं लागतं. तर ते त्या दृष्टीनं आपण या ट्युशन्सकडं किंवा या गोष्टीकडं बघणं गरजेचं आहे. दुसरं आणखी ट्युशनबद्दल मला प्रश्न विचारला जातो. ॲक्च्युली मी माझा जो फर्स्ट अटेम्प्ट होता ज्यामध्ये माझी पूर्वपरीक्षा निघाली नव्हती त्यावेळी मी त्याच्या अगोदर एक वर्ष दिल्लीमध्ये होतो. तर बऱ्याच वेळा मला असं विचारलं जातं की दिल्ली आणि पुणे यामधील कम्पॅरिझन किंवा दिल्लीला जाण्याची गरज याबद्दल. खरं तर आता तर आणखी जास्त स्पष्टपणे मी सांगू शकतो की दिल्लीला जाणं मुळातच कसंच काहीच गरजेचं नाही, इतक्या स्पष्टपणे मी ते सांगू शकतो. आणि इथं दुसरं एक वातावरणामध्ये एक फरक आहे. दिल्लीमधलं वातावरण आणि पुण्यामधल्या वातावरणात जो मूलभूत फरक आहे तो म्हणजे इथले जे मार्गदर्शक असतात त्यांच्यामध्ये एक आत्मीयता जाणवते. जसं मगाशी प्रतीक म्हणाला की ऑफिसर बनवणं अधिकारी बनवणं इथल्या मार्गदर्शकांचं एक ध्येय असतं, ना की फक्त यू पी एस सीमध्ये कमर्शियल सक्सेस मिळवणं. आणि त्यामुळं अशा मार्गदर्शकाची जी कमी आहे ती इथं पुण्यामध्ये भरून निघत असल्यामुळं मला वाटत नाही की दिल्लीला जाण्याची काही गरज पडावी. या परीक्षेबद्दल यू पी एस सी ऐकल्यानंतर सर्वप्रथम सगळ्यांना डोक्यात शब्द येतो तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा. म्हणजे असं म्हणतात की भारतामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा या परीक्षेसाठी असते, परंतु त्या स्पर्धा शब्दाचं किंवा त्या कॉम्पिटिशन शब्दाचं अंडरस्टँडिंग जर चुकीचं असेल तर त्या परीक्षेबद्दलचं जे बर्डन आहे ते वाढू शकतं. जसं कॉम्पिटिशन ही जी आहे ती आपली आणि यू पी एस सीची जी काही रिक्वायरमेंट आहे ॲज अ ऑफिसर त्या तत्वाची किंवा त्या आयडियाची आहे, आणि आपण जर त्या पर्टिक्युलर गोष्टीचा अभ्यास व्यवस्थित केला, यू पी एस सीची रिक्वायरमेंट काय आहे, आपले एक अधिकारी म्हणून आपल्यामध्ये काय गुण अपेक्षित आहेत त्याचा जर अभ्यास केला आणि त्यासाठी जर कॉम्पीट केलं, ना की आपल्या बरोबरच्यांच्या बरोबर कॉम्पीट करणं, तर ते मला वाटतं जास्त योग्य राहील. आणि तशा अर्थानं पाहिलं तर ही कॉम्पिटिशन आपली स्वतःचीच आहे. आपली स्वतःची कॉम्पिटिशन अशा अर्थानं की आपली स्वतःची लेवल यू पी एस सीच्या अपेक्षेप्रमाणे नेऊन ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे, ना की दुसऱ्या कुणाशी डायरेक्ट कॉम्पिटिशन आहे आपली. तर ती परीक्षेबद्दलची अंडरस्टँडिंगसुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे, नाहीतर एफर्ट्स बऱ्याच वेळा मिसडायरेक्ट होऊ शकतात, चुकीच्या दिशेने जाऊ शकतात. जसं मगाशी एका उमेदवारानं पण सांगितलं की सेल्फ बिलीफ, स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास असण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, जसं मी मगाशी म्हणालो की स्वतःचं जे अंडरस्टँडिंग आहे, स्वतःबद्दलची स्वतःची मतं आहेत
आणि यूपीएससीच्या अधिकारी अधिकाऱ्यामध्ये असणारी गुणांची जी सेट ऑफ क्वालिटीज आहे त्याच्यामधली तफावत जर असेल तर ती ॲक्सेप्ट करून त्याच्यावर काम करणं, याला या गोष्टीला मला वाटतं मी सेल्फ बिलीफ म्हणेन. कारण अदरवाईज सेल्फ बिलीफ हा असा उगाचच किंवा पोकळ अर्थानं कधीच येऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही खरोखर मनापासून स्वतःचं ॲनालिसिस कराल, मनापासून आणि पूर्ण माहितीनिशी त्या परीक्षेचं ॲनालिसिस कराल, आणि जेव्हा या दोनमधली तफावत तुम्हाला जाणवेल आणि त्यावर तुम्हाला प्रयत्न करायची, त्यावर एफर्ट टाकायची तयारी असेल, त्यावेळी मी असं म्हणजे तुम्ही स्वतःला जाणलं आहे. आणि ते यूपीएससीच्या परीक्षेत माझ्या मते सर्वप्रथम करण्याची गोष्ट आहे. ओव्हरऑल यूपीएससी परीक्षेबद्दल तर सर्वांना माहितीच असते, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू वगैरे. माझा एक थोडासा वेगळा व्ह्यू अशा अर्थानं आहे, ॲक्च्युली त्यासाठी एक अल्बर्ट एलिस म्हणून एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी एक वाक्य फार सुंदर वाक्य सांगितलं होतं की वाचनामुळे बहुश्रुतता येते, लिखाणामुळे नेमकेपणा येतो आणि बोलण्यामुळे हजरजबाबीपणा येतो. तर सांगण्याचा मुद्दा, हे जे तीन मुद्दे आहेत हे असेच्या असे यूपीएससीच्या स्टेजेसमध्ये चफकल बसतात. म्हणजे पूर्वपरीक्षा ही एक चाळणी परीक्षा आहे. म्हणजे यूपीएससीनं पूर्वपरीक्षा आणण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे होतं की इतक्या सगळ्या मुलांना मेन्सला बसणं हे फिजिबल नाही आहे. म्हणून एक ती चाळणी परीक्षा सिरियस कॅन्डिडेट मेन्सला बसावेत यासाठीची आहे. मेन्स परीक्षेमध्ये जसं मगाशी पण एका उमेदवाराने सांगितलं त्यानुसार लिखाणाची जी पद्धत आहे आणि त्यामधला नेमकेपणा आहे तो गरजेचा आहे. आणि जसं मुलाखतीबद्दल तर बऱ्याच जणांना माहितीच असेल, हजरजबाबीपणाचा अर्थ असा की ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या क्रिस्प पद्धतीनं आणि कमीत कमी वेळात तुम्हाला त्या सुचल्या पाहिजेत. तर या तिन्ही गोष्टीकडं जर तुम्ही प्रिपरेशन म्हणजे काय असावं, तर या तिन्ही गोष्टी तुमच्या प्रिपरेशनमध्ये पाहिजेत. एक म्हणजे तुमचं वाचन पाहिजे, दुसरं म्हणजे तुमच्या वाचनाला लिखाणाची जोड पाहिजे, आणि तिसरं म्हणजे त्यामध्ये बोलणं म्हणजे चर्चेमध्ये किंवा ग्रुपमध्ये त्यामध्ये डिस्कशन झालं पाहिजे असं मला वाटतं. या तीन प्रोसेसमधून जर तुम्ही ह्या तीन प्रोसेसचा वापर करून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर यश तुमच्यापासून फार काय लांब असण्याची गरज नाही. बऱ्याच वेळा अगदी सुरुवातीला प्रिपेअर करणाऱ्यांसुद्धा एक प्रश्न विचारतात की मी आता काय करू. कारण प्रत्येकाची एक स्टेप, प्रत्येकजण ज्यावेळी मला विचारायला येतात किंवा आम्ही ज्यावेळी विचारायला जायचो त्यावेळी प्रत्येकाची लेवल ऑफ प्रिपरेशन किंवा ते आत्ता ज्या पोझिशनला आहेत प्रिपरेशन लेवलच्या ती वेगवेगळी असते. तर त्यासाठी एक फार चांगलं वाक्य आहे एका फिलॉसॉफरचं आहे, तर तो असं म्हणतो की डू व्हॉट इज नीडेड फर्स्ट देन व्हॉट इज पॉसिबल अँड सडनली यू विल रिअलाइज दॅट यू आर डुईंग इम्पॉसिबल. सुरुवात करताना अशी गोष्ट करा की जी गरजेची आहे, जी त्या क्षणी गरजेची आहे. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे अधिकारी एका दिवसात बनत नाहीत, किंवा असं नसतं की एकाला कुठल्या तरी एका पर्टिक्युलर विद्यार्थ्याला एक गॉड गिफ्ट आहे आणि तो अधिकारीच आहे. तर ती एक प्रोसेस आहे, ती एक प्रोसेस ऑफ इव्होल्युशन आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे की मी काय करणं गरजेचं आहे आणि काय करू शकतो. त्यानंतरची स्टेप, ती प्रोसेस पूर्ण कंटिन्यू पुढे गेल्यानंतर आपल्याला अचानक असं जाणवेल की बऱ्याचशा गोष्टी आपण अशा करू शकलो की ज्या एकेकाळी आपण इम्पॉसिबल अशा गृहीत धरल्या होत्या. दुसरं एक महत्त्वाचं अभ्यासाबद्दलची एक गोष्ट की अभ्यासामध्ये एक दोन पद्धतीनं आपण अभ्यास करू शकतो ढोबळमानानं. एक म्हणजे तो एक निगेटिव्ह अर्थाने किंवा जसं आपण ज्याला उरकणं म्हणतो म्हणजे मला अभ्यास उरकायचा आहे त्या अर्थानं त्याच्याकडे बघणं, आणि दुसरं मगाशी प्रतीक म्हणाला तसं अभ्यासामधली जी एक्साइटमेंट आहे ती फार गरजेची आहे. यूपीएससी हे एक असं एक अशी गोष्ट आहे की एक तर असं म्हणतात की यूपीएससीमधून तुम्ही पास होताय किंवा फेल होताय यापेक्षा तुम्ही यूपीएससी मनापासून किती करताय हे गरजेचं आहे. आणि त्या अर्थानं मला असं वाटतं की यूपीएससी ही नॅशनल हॉबी झाली तर मला फार आनंद होईल. आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी पूर्ण वेळ देऊन किंवा पूर्ण आपलं डेडिकेशन देऊन यूपीएससी परीक्षा द्यावी. किमान त्या योगे समाज, भारत, भारताची कॉन्स्टिट्यूशन, आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी, सामाजिक गोष्टींबद्दलची जाणीवता, संवेदनशीलता ह्या गोष्टी किमान आपल्यामध्ये येतील. जर असतील तर त्या आणखी वाढतील. त्यामुळे यूपीएससी ही परीक्षा तुम्ही या दृष्टीनं पहा की ती फक्त एक कुठलं तरी सक्सेस देणारी परीक्षा नसून तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक पॉझिटिव्ह आणि युनिक चेंज आणणारी परीक्षा आहे, आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्या परीक्षेकडे बघणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरं एक, बऱ्याच वेळा असं होतं की आपण गोल, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही गोल फार मोठी सेट केली पाहिजेत, तर तो तर महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण मध्येच एक मी एक वाक्य वाचलं होतं, त्यावेळी त्यांनी असं म्हणाले होते की ते जे गोल असतं, जे काय आपण सेट केलेलं असतं, ते गोल आपण त्या गोलचं रूपांतर किंवा त्या गोलचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते एफर्ट्समध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी
गोलची परिभाषा ही एफर्ट्समध्येच असली पाहिजे. म्हणजे जेव्हा मी म्हणेन ऑल इंडिया रँक वन, तर ते ऑल इंडिया रँक वन म्हणताना माझ्या डोक्यात तो सत्कार समारंभ न येता ऑल इंडिया रँक वननं गेले 2 वर्ष केलेली प्रिपरेशन डोळ्यासमोर आली पाहिजे. मला असं वाटतं की जी गोलची डेफिनेशन ही एफर्टच्या रूपात करणं, गोल हे फंक्शन आहे एफ ऑफ वाय, की ज्याचं जे जे सब पार्ट्स आहेत किंवा एक्स जे ज्याला आपण म्हणतो एफ ऑफ एक्स, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर ते एक्स आहे ते एफर्ट्स आहेत आणि ते ॲक्च्युअल एफर्ट्स ते गोल बनवतं. त्यामुळे गोलकडे बघण्यास ज्या क्षणी तुम्ही गोलकडे बघाल, जेव्हा तुम्ही स्वतःचा गोल रिमाइंड कराल, स्वतःला स्वतःचा गोल पुन्हा एकदा ऐकवाल, त्यावेळी ते खरं तर गोल ऐकवत नसून ते त्या गोलमागचे एफर्ट्स ऐकवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला गोल मिळवणं हे फार मोठी गोष्ट न वाटता एक प्रवासाचा भाग आहे असं मला वाटतं. तशा बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, सांगू शकतो, पण आता तशी वेळेची मर्यादा पण आहे. सर्वप्रथम युनिक अकॅडमीनं मला या सत्कार सोहळ्याला येण्याची एक संधी दिली, कौतुकाचे 2 शब्द ऐकायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि तुम्हा सगळ्या मित्रांना सुद्धा आभार मानून तुमच्या पुढच्या यशासाठी मी ऑल द बेस्ट देऊ इच्छितो.